सागर अलग है, सागर सागर यार सर चलो एक मिनट माझ्या परिवारात माझा मोठा भाऊ बुद्ध जयंतीच्या दिवशी त्याचा पॉझिटिव्ह आला आणि त्या दिवशी त्याला या सुपरमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्याचा स्कोअर 15 होता. त्यानंतर 2 दिवसांनी माझ्या दोन्ही मुली यासुद्धा पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालयात मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की 2 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल आणि आम्ही त्याची हे म्हणजे गॅरंटी घेऊ शकत नाही. मग आम्ही निर्णय घेतला की यांना मुलींना सुपरमध्येच ॲडमिट करायचं. तर सुपरमध्ये ॲडमिट केलं तर तिचा स्कोअर सिटी स्कोअर 19 होता. 19 आणि तिला अस्थमाचा त्रास असल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. मात्र येथील डॉक्टर कमलेश पाटील आणि डॉक्टर निलेश पाटील सरांनी मला खूप जीव दिला. त्यांनी सांगितलं की काहीच होणार नाही. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी रविकिरण सरांनी सांगितलं की तिला प्लाझ्मा द्यावा लागेल. तर आम्ही सर्वांनी तिला म्हणजे प्लाझ्माची व्यवस्था करून दिली, प्लाझ्माही दिला आणि आज माझ्या घरातील सुपर स्पेशालिटीमुळे 3 जीव वाचलेले आहेत आणि आम्ही सुखरूप. माझा दादा परवाच्या दिवशीच सुपरमधून त्याला सुट्टी झालेली आहे आणि आज माझ्या दोन्ही पुतण्यांना मी घरी घेऊन जात आहे. या सुपर स्पेशालिटीचे आणि इथल्या सर्व डॉक्टरांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी नेहा मुंडे आणि माझी बहीण अंकिता सुरेंद्र मुंडे आमच्या फॅमिलीमधून मी माझे पप्पा आणि माझी बहीण आम्ही कोविड पॉझिटिव्ह आलो होतो. त्यानंतर तिला माझ्या बहिणीला अस्थमाचा त्रास आहे आणि तिची सिटी स्कॅन लेवल 19 सांगितली होती. त्यामुळे तिला खूप त्रास होता आणि आम्ही प्रायव्हेटमध्ये इलाज करू नाही शकत त्यामुळे आम्ही इथे आलो सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर इथे खूप छान ट्रीटमेंट केली आहे आमची आणि आम्ही आता बरे होऊन घरी जात आहोत. सो थँक्यू. सर मुंडे सांगितले किती मेंबर आपल्याकडे ॲडमिट होते कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट केली आणि घातात सांगितले अंकिता मुंडे होते तिची तब्येत क्रिटिकल होती त्यावर नेमकं आपल्याशी कशी झाली. आपल्याकडे म्हणजे फॅमिलीचे टोटल 3 पेशंट ॲडमिट झाले. त्यांचे वडील सुद्धा असतात आपल्याकडे ॲडमिट होते. त्यांना जेव्हा आले त्यांचा स्कोर 15 होता आणि त्यांची कंडिशन फार क्रिटिकल होती. त्यांना खूप दम लागायचा होता. त्यांना ऑक्सिजनची खूप गरज होती त्यामुळे आपण त्यांना शिफ्ट केलं. आयसीयू शिफ्ट केल्यानंतर आयसीयूमार गाईडलाईन्सचा सर्व व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट दिला आणि त्यांचे वडील सर्वांपासून डिस्चार्ज झाले.
त्यांची मुलगी ट्युरिंग ट्रीटमेंट असताना जेव्हा आपल्याकडे आले त्यावेळेला त्यांचा एवढा खूप जास्त दम होता आणि खोकला वगैरे असं वारंवार ताप येत होता, त्या कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल त्यांची सिच्युएशन होती. जेव्हा ते आपल्याकडे आले त्यांचं सगळं एक्झामिनेशन केल्यानंतर मला निदर्शनात झालं की त्यांचं लंग्समध्ये इन्फेक्शन फार वाढलेलं आहे, ऑक्सिजन डिमांड खूप जास्त आहे. त्यांना जवळपास 20 लिटर ऑक्सिजन त्यांना डेली लागायचं. त्यांना आम्ही इमर्जन्सी आयसीयूला शिफ्ट केलं. आयसीयूला शिफ्ट केल्यानंतर मी आणि माझी टीम यांनी सडनली मिळून त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट केलं. आयसीयूवर गाईडलाईनुसार जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार आपण कोविड ट्रीटमेंटला चालू करतो त्या प्रकारे सगळं ट्रीटमेंट दिली. तसेच आमचे सहकारी आहेत डॉक्टर कमलेश पाटील सर, रविभूषण सर आणि आमचे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम सरांनी सुद्धा पेशंटची वारंवार विचारपूस केली, त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल कसं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे की नाही त्याची माहिती घेतली, त्यांना लागेल ते सगळं मॅनेजमेंट थ्रू त्यांना प्रोव्हाइड केलं. आमचे डॉक्टर रोपेश खड्डे सर जे हॉस्पिटलचे व्यवस्थापक आहेत त्यांनी सगळं त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली, त्यांच्या सगळी मुलींची त्याचप्रकारे त्यांच्या वडिलांची सुद्धा व्यवस्था केली. तसेच हॉस्पिटलचे सगळ्याच रुग्णांची चांगल्या प्रकारे व्यवस्था करतात आणि आम्ही जी ट्रीटमेंट दिलेली आहे तिथं सगळा माझाच नाही तर माझा जितका स्टाफ मेंबर्स जे आहे अस्थमाचा पेशंट जो असतो पहिले त्यांचा पेशंटचा लंग्स बॅड असतात. अशाच कंडिशन मध्ये कोविडचे इन्फेक्शन बसल्यानंतर पेशंटचे कंडिशन अजून क्रिटिकल होण्याचे चान्सेस जास्त असतात. अस्थमा पेशंट असल्यामुळे आणि 19 स्कोर असल्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये पेशंटला बाहेर काढणं आमच्यासाठी खूप मोठा टास्क होता आणि तो पूर्ण केला, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आम्ही स्वतः एमडी रेस्पिरेटरी मेडिसिन आहे आणि चेस्टचे तज्ज्ञ असल्यामुळे आम्हाला याचं नॉलेज असल्यामुळे आम्ही याचा पूर्ण वापर केला आणि नर्सिंग केअर जी त्याच्या पेशंटला दिली होती ती नर्सिंग केअर नर्सिंग स्टाफ मेंबरने दिली. व्यवस्थापननुसार त्या आमचे व्यवस्थापक हॉस्पिटल मॅनेजर त्यांनी व्यवस्थापन केलं, व्यवस्थित केलं, त्याच्यामुळे आज आपला पेशंट व्यवस्थित सुखरूप घेण्यात आहे याचा आम्हाला आनंद.